काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्या सुई होत्या, जनतेचं राज, लोकशाही म्हणजे लोकशाही करता वापरणारी सत्ता आणि होते. आताच्या काळामध्ये भाजप सरकार फक्त हुकुमशाहीच करत आहे, फक्त तोडा मोडा फोडा. याच्याशिवाय शिवाजी महाराजांचे पायी का? आम्हाला स्वाभिमान जगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला या भाजप सरकारनं दिलेलंच नाही, म्हणून आम्हाला या भाजप सरकारवर राग आहे. ती लोक काँग्रेसमध्ये गेले की निवळ नितळ होल्यात, स्वच्छ होऊन निघल्यात, असे कसलं भाजप सरकार? तर ही सत्ता पंतप्रधानाची नको आहे आम्हाला, म्हणून आम्ही पक्ष बदलावं असं आमचं ठाम म्हणणं आहे. नमस्कार, मी तुलश्याम शेळके, आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. खासदार जनतेच्या मनातला या पर्वामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी आत्ता आलेलो आहे वासनगाव या गावामध्ये. लातूरपासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर असणारं हे गाव आहे वासनगाव. या वासनगावातील जे मतदार आहेत त्या मतदाराच्या मनात कोणता खासदार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव सांगाल बाबा तुम्ही? शंकर भाऊराव साळुंके. शंकर भाऊराव साळुंके, बर. मला सांगा बाबा, आता सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं दिसतंय, नेमकं कुणाला मतदान करणार आपण, कोण खासदार व्हावा अशी आपली इच्छा आहे? मतदान एवढ्या करता करावं लागणार आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 60-70 वर्ष होत आले. ह्याच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्या सुई होत्या, जनतेचं राज, लोकशाही म्हणजे लोकशाही करता वापरणारी सत्ता आणि होते. आताच्या काळामध्ये भाजप सरकार फक्त हुकुमशाहीच करत आहे, फक्त तोडा मोडा फोडा. याच्याशिवाय एक 3 सूत्रे यांच्याकडे कार्यक्रम आहे. जर शेतीची सुधारणा नाही, जर नोकरीच्या सुधारणा नाही, व्यापारच्या सुधारणा नाहीत, यामध्ये सगळं खंगलेलं आहे. एक लाच म्हणून त्यांनी दाखवलेले आहेत भाजप सरकार, एक लाच म्हणून आम्ही दाखवलं. आम्ही शिवाजी महाराजांचे पायी का? आम्हाला स्वाभिमान जगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला या भाजप सरकारनं दिलेलंच नाही, म्हणून आम्हाला या भाजप सरकारवर राग आहे. छत्रपती शिवरायांचं शासन काँग्रेसच्या काळात होतं असं म्हणायचं? हा, त्या काळामध्ये होतं ना, जे काही कानून कायदा जी होता, शिवाय स्वतंत्र जे राबित होते, शेतकऱ्याविषयी रयतेविषयी जी कानून कायदा राबत होती काँग्रेसच्या काळामध्ये राबत होती. पण ह्या काळामध्ये तोडा फोडा आणि मोडा, ह्याच्याशिवाय भाजप सरकारचं दुसरं कारणच नाही. जी भाजप सरकार, जी काँग्रेसमधून जे भ्रष्टाचार केलेले लोक आहेत, 70-75 कोटीचा भ्रष्टाचार केलेले आहेत, ती लोक काँग्रेसमध्ये गेले की निवळ नितळ होल्यात, स्वच्छ होऊन निघल्यात, असे कसलं भाजप सरकार? आता हे भाजप सरकारची वाटचाल म्हणजे आम्ही पारतंत्र्यामध्ये चाललो. जी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, ती स्वातंत्र्य आता आम्हाला नाही. जर भाजप सरकारला आम्ही मतदान केलो तर आम्ही पारतंत्र्यामध्ये गेलो, इंग्रजांच्या काळामध्ये गेलो. नक्की सर, भाजप सरकारला जर आम्ही मतदान केलो तर पुन्हा पारतंत्र्यात जाऊ, पुन्हा इंग्रजांची जशी राजवट होती किंवा इंग्रजांची जी इंग्रजशाही होती त्या पद्धतीने आमच्यावर अन्याय केला जाईल, असंही या मतदारांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवरायांचं जे शासन होतं, छत्रपती शिवरायांचा जो काळ होता, तो काळ खरं तर आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये अनुभवला आहे. परंतु आत्ता भाजपचा काळ म्हणजे फक्त आणि फक्त गुलामी आणि हुकुमशाही आहे, असंही या मतदारांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजूनही मतदार आहेत. बाबा, काय नाव आहे आपलं? रावसाहेब गंगाराम करे. बर, करे बाबा, मला एक सांगा, सध्या निवडणुकीचं वातावरण जोरात चालू आहे, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या तिघांची तिहेरी लढत आहे, या तिहेरी लढतीमध्ये आपण कोणाला मतदान करणार, कोण खासदार व्हावा? आमच्या महिने शिवाजी काळगे काँग्रेसचा उमेदवार आहे, तो सज्जन माणूस आहे. या भाजप सरकारमध्ये शेतकऱ्याची पाट भाजपनं लावली, 2000 रुपये 4 महिन्याला देतोय, पर GST त्याच हुकुमशाही. इथं तोडा मोडा जोडा, ज्याच्यावर काही मोठी पार्टी आहे त्याला ED लावतोय, असा भाजप सरकार हुकुमशाहीमध्ये राबवावा, असा देश चालवलेला नरेंद्र मोदी पंतप्रधान हे काम करीत आहे. तर ही सत्ता पंतप्रधानाची नको आहे आम्हाला, म्हणून आम्ही पक्ष बदलावं असं आमचं ठाम म्हणणं आहे. शेतकऱ्याचे आज काय मालाचे भाव पडले, शेतकऱ्याच्या एक बॅगला काय खर्च येतोय, त्याचा निळव तेल महाग, सोनं आज 40-50 हजारावर ना 80 हजारावर घातले. आमच्या माता मावलेला मणी का मंगळसूत्र मिळला, एवढं भाजपनं रातच नोटा बदलाई करतोय. ते नोट 2000ची काढतोय, त्याच्यावर फोन लावला तर त्या मोदीचं नाव येतंय, ती नोटा लक्ष केल्या. ही का कशा हुकुमशाही आहे कुणाची? मोदी सरकारची. म्हणून आम्ही चिल्लेले, आम्हाला काँग्रेसच बरं आहे,
काँग्रेस खादवी होता, खऊ विघालित होता, नीतीने दरबाने चलत होता। हे भाजप सरकार हुकुमशाही मध्ये जनतेला ठेवलेलाय। हा फुकट मतदानापायी राशन वाटतो, शेतकऱ्याला माल लाईना त्याचा मोबदला नाही, शेतकरी मेला तर बघत नाही। शेतकऱ्याचा एवढा गडगंज असणारा हा पक्ष आहे। या मोदीनं या आमच्या मराठवाड्यात कर्नाटकला लाईट फुकट आहे। इथल्या सरकार घेऊन जर गेलं तर स्वतःना किटकॅट गेलं तर स्वतःना कसं शेतकऱ्यानं जगावं मरावं? ही शेतकऱ्याचे किती आत्महत्या होऊ लागल्या आता ही दिसं नका नरेंद्र मोदीला। शेतकरी कष्टाळा असून बैलाच्या पाठीवर साखरेची गुणी, बैल कडब्याचा धनी, तसा शेतकरी जुना मिरची आणि भाकरी टायमाला मिळणार एवढे हाल शेतकऱ्याचे या मोदी सरकारमध्ये झालेत। 10 वर्षामध्ये काय हिसाब केलाय? 2000 दिले म्हणजे मोठेपणा केले आमचं हाल शेतकऱ्याचे या मोदी सरकारनं केलेले। बर, आता काँग्रेसचं सीट लातूर लोकसभेतून निवडून वाटतंय का? येवं वाटतंय आम्हाला, शिवाजी काळगे जरूर येवं। येतील का? येतात 100%। 5 जिल्ह्याचं सांगतो, एकच नाही, नांदेड, उस्मानाबाद, बीड, सोलापूर आणि लातूर, ही तर काँग्रेसचे घर आहे, माहेरघर, पालिकेला आहे, ही बरोबरच येणार। नक्कीच, तर शेतकऱ्यांप्रती हे शासन बरोबर नाही, शेतकऱ्यांवरती अन्याय भाजपच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात केले गेलेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर कुठं करावा हे सुद्धा सर्वसामान्य शेतकरी मतदारांना समजायला लागले। ईडीचा वापर नको त्या ठिकाणी करून लोकांना आपलंसं केलं, बरेच भ्रष्टाचारी नेते आपल्या सोबत घेऊन त्यांनी भ्रष्टाचारी नेत्याला सोबत घेऊन आपली सत्ता स्थापन केली। ह्या सुद्धा बाबीचं ज्ञान इथल्या वयोवृद्ध नागरिकांना, वयोवृद्ध मतदारांना झाले, म्हणजेच काय तर भाजपाचा एकूणच भांडाफोड या शेतकऱ्यांनी, इथल्या शेतकरी मतदारांनी केलाय। त्याच्यामुळे हे शेतकरी मतदार भाजपवरती एकूणच नाराज दिसत आहेत, परंतु यांची ही नाराजी जी आहे ती येत्या 7 तारखेला जेव्हा मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्यावेळेस यांची नाराजी दिसून येणार आहे की नेमकं आता काँग्रेस येईल का भाजप येईल, हे मात्र सर्वसामान्यांचं लक्ष या बाबीकडे लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन आदित्य वसाळे सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, वासनगाव, लातूर।